मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व पक्षांना एकत्र बोलवलं पाहिजे, त्याबाबतीत चर्चा केली पाहिजे। सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सीमा प्रश्नाने एक वेगळं वळण घेतलेलं आपल्या सर्वांना दिसतं आहे आणि याच्यामध्ये प्रमुख दोषी भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी त्यांनी संपूर्ण वातावरणाला एक वेगळं वळण दिलेलं आहे। त्यांचा स्वार्थ त्यामध्ये काय असेल, त्या पक्षाचा स्वार्थ काय असेल याच्याशी आम्हाला घेणं नाही, कोणतं राजकारण करतायत ते याच्याशी आम्हाला घेणं नाही। ज्या पद्धतीचं राजकारण ते करतायत ते चुकीचं राजकारण ते करतायत आणि त्याचा परिणाम दिसतो आहे की तिथे मराठी बांधवांवर आता हल्ले होऊ लागले आहेत, तिथे आमच्या ज्या बस गेलेल्या आहेत त्यांची मोडतोड सुरू झाली आहे आणि हे अत्यंत निषेधार्य आहे। महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत ही गोष्ट सहन करणार नाही आणि आम्ही एकत्र खरं जे माननीय मुख्यमंत्र्यांची एक जबाबदारी याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो आतापर्यंत सर्व पक्ष एकत्र येऊन सीमा भागाच्या मराठी माणसांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत असं आतापर्यंत घडलेलं आहे। आता मात्र भारतीय जनता पक्ष तिथे असल्यामुळं मुख्यमंत्री असल्यामुळं कदाचित केंद्रातून त्यांना काही वेगळ्या सूचना येतात की काय आम्हाला माहीत नाही, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व पक्षांना एकत्र बोलवलं पाहिजे, त्याबाबतीत चर्चा केली पाहिजे, वस्तुस्थिती आम्हाला सांगितली पाहिजे आणि पुढे धोरण आपण काय घेणार। ज्यावेळेस मराठी माणसावर अन्याय होतो आहे तिथे त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी कसे उभे राहणार याचं धोरण सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे आणि म्हणून माझी मागणी आहे की सर्व पक्षीय बैठक तातडीनं बोलवण्यात यावी। मुख्यमंत्री दिल्लीत गेले, भेटीगाठी झाल्या, केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटले आणि फोनवर बोलणं झालं असं म्हणतात पण परिस्थिती ग्राउंडवर बदलत नाही, नेमकं काय म्हणायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या याला जुमानलं जात नाही? खरं जे मुख्यमंत्री महोदय स्पष्ट काही बोलण्यास तयार नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय हे समजायला तयार नाही। खरं त्यांचं वक्तव्य फार महत्वाचं आहे, संपूर्ण रोष महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झाला असताना माननीय मुख्यमंत्री गप्प बसलेले आपल्याला दिसत आहेत, हे काही योग्य नाही। आणि ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टच्या कौन्सिल चांगले मिळावा म्हणून प्रयत्न करीत होते, त्यांच्याशी चर्चा करीत होते, त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री गुवाहाटीत बसले होते। खरं जे गंभीरपणे हा विषय या सरकारनं घेतलाय की नाही असं वाटावं अशी चिंताजनक परिस्थिती आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की मुख्यमंत्र्यांनी त्यांचं धोरण त्यांची भूमिका स्पष्ट करण्याकरता आम्हा सर्वांना सर्व पक्षीयांना आम्हाला बोलवलं पाहिजे आणि विश्वासात घेतलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।